मधल्या काळामध्ये जे जे काय चाललं होत, जे चाललं होत ते बापूंना सांगितलं, कि जी 11 तारखेला सभा झाली या पुरंदरमधली ऐतिहासिक सभा, ज्या सभेला तुम्ही वेगवेगळे नाव दिले असतील, पण ती सभा संपल्यावर आरंभी दादांना मी फोन करून त्या विजयी सभेला, त्या सभेला मी नाव दिलं, ती म्हणलं ती जी सभा झाली पुरंदरची बापूंच्या सोबत तुमची एकत्रित, ती सभा म्हणजे विजयाजीत सभा आहे. आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा निकाल बदलणारी ती सभा. पण ही एकीकडे परिस्थिती पाहत असताना आपल्या जवळ पुणे भविष्यात आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली, बापूंच्या नेतृत्वाखाली हा परिसर सुद्धा कदाचित पुण्यापेक्षा मोठा होईल आणि त्याला फार काय वेळ लागणार नाही. येणारे 5 वर्षांचे मोदींचे आणि मोदींच्या पाठीमाग आमच्या सुनेत्राताई उभ्या राहिल्या खासदार म्हणून या भागाच्या, तर 5 वर्ष सुद्धा खूप झाले. पण इथं या निवडणुकीत या बाबतीत प्रचार होताना दिसत नाही. लोकसभेची निवडणूक घनासाम एकीकडे चालू असताना टीव्हीवर 7:30 वाजल्यापासून जशी लोकसभा चालू झाली तशी आपल्याही इथं IPL चालू झाली. IPL क्रिकेटचा खेळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही टीम मध्ये 11 प्लेयर असतात हेही आपल्याला माहिती आहे. पण या देशाच्या सर्वात मोठा लोकशाही सणाचा ही निवडणूक साजरी करीत असताना एकीकडे मोदी साहेब 11 जणच घेऊन क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये आहेत, बॅटिंगला स्वतः आहेत, आणि दुसरीकडे इंडी 11:33 घेऊन फिल्डिंग करायला लागले, तरीही त्यांना पुढचे 25 वर्ष या महायुतीला आउट करणं शक्य होणार नाही. 33-66 झाले तरी अशी ही लढाई चालू असताना कमीत कमी इथं दादांवर, आमच्या मराठवाड्याच्या लेकीवर, या पश्चिम महाराष्ट्राच्या सुनावर, पवारांच्या सुनावर टीका करताना एक मनात विचार आणा की दादांचा शुभविवाह 1985 साली झाला आणि आमच्या सुनेत्राताई पवारांच्या सून म्हणून 85 ला आल्या. त्याच्या अगोदर 78 ला बारामतीला मुख्यमंत्री पदाची पवार साहेबांच्या रूपाने जबाबदारी मिळाली होती. पण आजही जुने जाणते माणसं इथं आहेत. माझ्यासारख्या एवढ्या सामान्य कार्यकर्त्यांनी हे बोलावं की नाही माहित नाही, पण जबाबदारीपूर्वक बोलतोय. बापू तुम्ही पण इतिहास तपासा. 85 ला ज्यावेळेस सुनेत्राबाईंचे सून म्हणून बारामतीला पाय लागले त्यानंतरच खऱ्या अर्थानं विकास सुद्धा सुरू झाला हे विसरता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.